जय हिंद खूप दिवसापासून मुलांचा प्रश्न येत आहे की सर पोलीसमध्ये भरती होण्यासाठी जर आम्ही जॉब करत असून बाहेर कुठंतरी जॉब करतोय तर जॉब करता करता पोलीस भरती देता येते का किंवा आता मी सध्या जॉबला आहेत तर पोलीस भरतीसाठी जॉब सोडून देऊ का असे अनेक प्रश्नांची अनेक प्रश्न मुलांमध्ये पडत असतात आणि भरपूर असे मुलं आहेत की ह्या या प्रश्नामधून त्यांना जावं लागतं तर बघा मित्रांनो जर तुम्ही या कंडिशनमध्ये असाल तर हा व्हिडिओ पर्यंत बघा तुमचं सगळं डाऊट मी क्लिअर करणार आहे बघा मित्रांनो सगळ्यात पहिले जर तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करताय तर तुमची घरची कंडिशन कशी आहे त्याच्यावरती तुम्ही जॉब केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ते महत्वाचं आहे तुमचं वय हो किती आहे ह्याच्यावरती डिफेंड करतं आणि मग शेवटी पोलीस भरती द्यायची की नाही द्यायची ते आपण ठरवलं जातं सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो जर तुमचं वय पंचवीस पेक्षा जास्त असणार जास्त तर अशा वेळेस तुम्ही नोकरी करत पोलीस भरती द्यायला काही प्रॉब्लेम नाही पंचवीसच्या पुढे जर असाल तर समजा तुमचं जर वय पंचवीसच्या आतमध्ये असाल ना आणि जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल ना तर मग तुम्ही जॉब नाही केलं तरी चालेल जॉब किती पण चांगला असू द्या तुमचं जर स्वप्न तुम्ही मला पूर्ण करायचं ना ह्याच्यामध्ये तर मग ह्याचा विचार करू नका किंवा मित्रांनो जरी तुमचं पंचवीस किंवा सव्वीस वर्ष वय चालू असेल आणि तुमचं जर स्वप्न परफेक्ट मला पोलीसच व्हायचंय एवढंच जर असेल आणि मग जॉब करून जर अडथळा येत असेल तुम्हाला किंवा वेळच भेटत नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करा स्वतःपुरती लागतील तेवढे पैसे जमा करा म्हणजे एकंदरीत एक दोन दोन तीन महिने जॉब करून घ्या तुमच्याकडे पंचवीस तीस हजार रुपये जर साठले तर तुमचं आरामात पोलीस भरतीचं एक वर्षाचं तुम्ही सराव करू शकतात आणि एक वर्षामध्ये असा सराव केला की तुम्हाला पश्चाताप झाला नाही पाहिजे की मी जॉब सोडलं म्हणून आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की मी जॉब सोडून चांगलं काम केलं म्हणून म्हणून तुम्हाला तुमचं वय आणि तुमचं याच्यावरती सगळं डिपेंड आहे आता दुसरी गोष्ट काही काही विद्यार्थी असे आहेत त्यांना जॉब करणं भागच आहे म्हणजे एकंदरीत सांगतो ना आपण घरामध्ये कमावता पुरुष कोणी नसता किंवा इतर माध्यमातून घरात पैसे येत नसतात असे विद्यार्थ्यांना जॉब करणं गरजेचं आहे आणि जॉब करता करता त्यांचं स्वप्न पूर्ण करणे पण गरजेचं असतं परंतु हे लोक या स्वप्नाकडे दुर्लक्ष करून आपलं घर चालवण्यासाठी जॉब करत असतात तर अशा विद्यार्थी पोलीसमध्ये मध्ये भरती होऊ शकतात का यास होऊ शकतात काय अडचण नाही असे मुलं भरपूर असतील तुमच्यापैकी सगळेजण असतील बघा मित्रांनो सगळ्यात पहिले ना आपला जो जीवन ना जीवन जोपर्यंत तुम्हाला स्वप्न तुमचं जर पूर्ण होत नसेल जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नसेल ना तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं नाही जरी तुम्ही जॉब करत असाल घर चालवणं गरजेचं आहे जॉब करणं गरजेचं आहे तरी पण मला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल पूर्ण चोवीस तासाचं शेड्यूल बनवावं लागेल ओके मग चोवीस तासामध्ये तुमचं जॉब आठ तासाचा असेल दोन तास ट्रॅव्हलिंग असेल दहा तास तुमचं जॉबसाठी जात असेल बरोबर आहे दहा तास जर चोवीस तासामधून दहा तास गेले तर तुमच्या हातामध्ये चौदा तास उरतात या चौदा तासामध्ये या चौदा तासामध्ये तुमचं सात तास झोपण्यात गेलं चौदापैकी सात तुमच्याकडे सात तास उरतात या सात तासापैकी दोन ते तीन तास तुमचं जेवण बिवण हे ते नॉर्मल गोष्टी करण्यासाठी जातात तरी पण याच्यामध्ये तुमचे चार तासाची बचत होते पर डे काय होते बचत चार तासाची पर डे बचत होते तर हे चार तास जॉब करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि असा अभ्यास केला पाहिजे चार तास आता अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणतेही क्लास लावायची आवश्यकता नाही पहिली गोष्ट कारण क्लासमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावी लागेल तुम्हाला वेळ द्यावा लागेल हो या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय फक्त आणि फक्त चार तास स्टडी करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जॉबला जाता दोन तास ट्रॅव्हलिंग करतात मित्रांनो प्रत्येक वेळ ही महत्वाची असते ज्यावेळेस तुम्ही दोन तास तीन तास तुमचं ट्रॅव्हलिंग होत असेल आणि तुम्ही जाताना काय करायचंय मोबाईल स्मार्टफोन सगळ्यांकडेच आहे मग त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा टेस्ट जाता जाता तेस्ट जा। एता एता टेस्ट सोडवायच्या येता जा। येता टेस्ट सोडवायच्या जाता जाता टेस्ट सोडवायच्या येता येता टेस्ट सोडवायच्या एक टेस्ट डबल वेळा दोन वेळा तीन वेळा सोडवायचा म्हणजे तुम्ही सकाळी टेस्ट सोडवली परत संध्याकाळी सोडवा याचा अर्थ काय होतो मित्रांनो ती प्रश्न, ती प्रश्न ते प्रश्न काय होता तुमचे पाठांतर होतात त्यामुळे हे गरजेचं आहे सराव करणं जाता येताना सराव करायचं तुम्हाला आठवड्यातून तर एक दिवस सुट्टी असणारच ओके या दिवशी जे बेसिक विषय आहे तुमचे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सराव पेपर यांसाठी टाईम काढायचा आठवड्यातून एक दिवस भेटत असेल ना असं नका समजू की मला आठवड्यातून एक दिवस भेटते मग मी आराम करणार मी मित्रांबरोबर फिरायला जाणार मी इकडं जाणार तिकडं जाणार असं नाही करायचं तुम्हाला जो तास भेटला जो अभ्यास जो तुम्हाला एक दिवस भेटेल त्या दिवशी संपूर्ण दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगायचं जा। मित्रांनो हा जॉब तुम्ही जर मनापासून काय वेळेस मनापासून करत नसतो माणूस माणूस ऐंशी टक्के काम हे दुसऱ्यांसाठी करत असतो रियल कंडिशन आहे ऐंशी टक्के काम नाही माझी घरची कंडिशन खराब आहे माझं भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे त्यांच्यासाठी हे करू त्यांच्यासाठी ते करू त्यांच्यासाठी ते करू आणि आपण स्वतःसाठी कधी काही करत नसतो खूप कमी पोर आहेत जे स्वतः पैसे कमवतात स्वतः मजा मारतात दारू पिरतात फिरतात हे ते खूप असे मुलं आहेत आपण कमवलेली रकमे शंभर टक्के रकमेपैकी ऐंशी टक्के रक्कम हे दुसऱ्यांवरती खर्च करतात म्हणजे आपल्या फॅमिलीवरती खर्च करतात आणि वीस टक्के फक्त स्वतःवरती खर्च करतात असे पण भरपूर विद्यार्थी आहेत त्यामुळे तुम्ही जॉब करून जर या पद्धतीने नियोजन केलं तर मला वाटतं जॉब करून देखील तुम्ही पोलीस मध्ये होऊ शकतात मध्येच काय तुम्ही एम पी सी काढू शकतात मित्रांनो एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं आपल्या एका व्हिडिओमध्ये केरळचा विद्यार्थी हमालीचा काम करून रेल्वे स्टेशनवरती कोणत्याही पुस्तकाचा वापर न करता फक्त मोबाईलमध्ये अभ्यास करून देखील तो युपीएससी पास झालेला आहे याची गोष्ट मी शेअर केली होती तुम्ही पण होऊ शकतात काय अडचण नाही फक्त काय चोवीस तास चोवीस तासाचा शेड्यूल आणि त्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही शेड्यूलप्रमाणे शेवटपर्यंत चालले पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचा काही प्रश्न असू द्या बिंदास विचारा त्या प्रश्नांची उत्तर मी देणार शेवटपर्यंत देणार ओके मित्रांनो जय हिंद